सर्वे जना सुखिनो भवंतुची भावना घेऊन शंकराचार्य जयंतीचा औचित्य साधून आपण याच मंदिरामध्ये सोमेश्वर महादेव मंदिरामध्ये येणाऱ्या 12 तारखेला शंकराचार्य जयंतीचं निमित्त घेऊन मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. समस्त जनतेला भाविक भक्तांना आवाहन करतो या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावं. आपणाला जास्त आपल्या धर्मासाठी आणि वर्णन करण्यापेक्षा वर्तन करण्याची जास्त आवश्यकता आहे, बोलण्यापेक्षा काम करण्याची जास्त आवश्यकता आहे. गाडीभर बोलण्यापेक्षा काडीभर जरी आपण कर्तव्याचा निभाव केला तरी खूप काही देशासाठी आपण योगदान आपलं मिळेल अशी शुभकामना आहे. सर्व धन्यवाद करतो. अजून पुढे आपणाला एवढ्याच कार्यक्रमावर थांबायचं नाही. हे कार्यक्रम ज्या ज्या वेळेस आपण कार्यक्रम करू त्यावेळेस आपल्या कार्यक्रमाची सुरुवात समजूनच करूया. आपण कितीही वर्ष जरी केलं तर आपली सुरुवातच समजून आपण करीत राहूया. शेवटपर्यंत आपणाला देवांनी अशी बुद्धी द्यावी, अशी असं बळ द्यावं काम करण्याचं आणि अशी सद्बुद्धी द्यावी. सर्वे जना सुखिनं भवंतीची भावना सर्वांमध्ये यावी, वसुधैव कुटुंबांची भावना आपल्या सर्वांमध्ये यावी असे मी भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि आज अक्षदा आपल्याला इथून द्यायचे आहेत. हे रथ प्रत्येक गावागावामध्ये जाईल. ते त्यांचे काही ठरलेले गावं आहेत त्या गावामध्ये जातील. प्रचार प्रसाराच्या माध्यमातून त्या गावकरी मंडळींना अक्षदा देण्यात येतील आणि ते अक्षदा गावातील लोकांनी आपल्या गावच्या अक्षदा त्यात मिसळायच्या आणि गावामध्ये प्रत्येक घरोघर ते अक्षदा पोहोचवायची आहे आणि त्यांना अक्षदा देऊन सांगायचं आहे की शंकराचार्य जयंतीचं हे आमंत्रण आहे, मदनापूर महादेव मंदिरामध्ये आपल्या सर्वांना यायचं आहे असा निरोप त्या घरोघर द्यायचा आणि त्यांना सांगायचं की दिलेली अक्षदा परत घेऊन यायची मंदिराला आणि इथं एक अक्षदा टाकण्याचे पात्र राहतील. त्या पात्रामध्ये वापस आलेले अक्षदा त्याच्यामध्ये टाकले जातील आणि त्या अक्षदा कार्यक्रमाच्या नंतर पेणगंगा पवित्र अशा गंगेमध्ये त्याचं विसर्जन करण्यात येईल असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. म्हणून जास्त न वेळ घेता सर्वांना विनंती करतो की आपापल्या परीने सर्वांनी आपलं सहकार्य सहयोग आणि योगदान देऊन कार्यक्रम किती यशस्वी करता येईल आणि शंकराचार्य जयंतीचा निमित्तानं कार्यक्रम करून भगवान शंकराचार्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळाव अशी अपेक्षा करून मी वाणीला विराम देतो. आवडत आहे.
नारायण महाराज माधापूरकर गंगे दिनांक 12 मे 2024 रोजी आद्य शंकराचार्य जयंती उत्सव या ठिकाणी होणार आहे. या आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने आजपासून 5 दिवस तालुक्यामध्ये किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये 2 प्रचार आणि प्रसारासाठी हे 2 रथ प्रस्थान करतील. त्यांना प्रस्थान आदेश या ठिकाणी हरिभक्त परायण नारायण महाराज व गंगेश्वर महाराज यांच्या वतीनं या ठिकाणी आदेश देण्यात येत आहे. या सेवा समितीच्या उत्सव समितीच्या वतीने महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणा मराठवाडा या विभागामध्ये राष्ट्रीय जी जागरूकता आहे, नागरिक म्हणून आपली सर्वांची परम कर्तव्य आणि हक्क काय आहे, सर्व सुखी असण्याच्या दृष्टीने आपण काय प्रयत्न केले पाहिजेत, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, दुसऱ्याच्या दुःखे दुखावे, अवघेचे सुखी असावे अशी भावना, या पद्धतीने गावागावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यसन मुक्ती असेल, हनुमान चालीसा आहे, दर 8 दिवसाला सत्संगाची निर्मिती आहे, या सगळ्या नाविन्यपूर्ण राष्ट्र उपयोगी समाज उपयोगी अशा सर्व कार्यक्रमांना गेल्या अनेक दिवसापासून तेलंगणा मराठवाडा साधारणतः महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणामध्ये हरिभक्त परायण नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समितीच्या सदस्यांच्या वतीनं अहर्निश समाजामध्ये चांगल्या कामाची सुरुवात झालेली आहे. हे काम न थांबता या कामाच्या पाठीमागचा उद्देश सर्व सुखी तर आपण सुखी आणि वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारची भावना, सर्वजण आपण एक आहोत आणि हे राष्ट्र बलशाली झालं पाहिजे, हे राष्ट्र शक्तिमान झालं पाहिजे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व सेवा समितीच्या सदस्याकडून जागरूकता प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी या अगोदरही केल्या गेले. 12 तारखेला पण या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे, यापुढे सुद्धा अशा पद्धतीचे आयोजन होत राहतील. या अगोदर सुद्धा महिलांचा मेळावा सुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने घेण्यात येऊन स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीचा फार मोठा संदेश समाजामध्ये त्या दिवशी देण्यात आला. महाराजांच्या या सगळ्या दृष्ट्या विचाराचा समाजाला खूप मोठा फायदा तेलंगणा आणि महाराष्ट्र या 2 विभागामध्ये नक्की होईल अशी आपण सर्वजण आशा बाळगूया आणि हरिभक्त परायण महाराज यांच्याबद्दल सोमेश्वर महाराज आपले गंगेश्वर महाराज यांच्याबद्दल
आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरंच आत्मिक समाधान यामधून आपल्या सर्वांना मिळू शकतं. आपण सुद्धा उदयोन्मुख भारतीय समाजातील जी काही नागरिक आहोत, आपण सुद्धा समाजाचं आणि राष्ट्राचं खूप मोठं आपल्याकडे देणं आहे. आणि या प्रक्रियेमधून खारीचा का वाटा होईना, परंतु आपण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू शकतो हे भाग्य त्यांच्या वतीनं आपल्याला नक्की लाभेल. म्हणून मी आज या सेवा समितीच्या वतीनं, महाराजांच्या वतीनं, सर्व या तमाम किनवट माहूर तेलंगणा विभागातील सर्व जनतेला आज असं आवाहन करू इच्छितो की आद्य शंकराचार्य या जयंतीला 12 तारखेला 1 वाजता सोमेश्वर मंदिर मदनापूर या संस्थान येथे सर्वांनी उत्स्फूर्तपणे समाविष्ट व्हावं, हजर व्हावं आणि या मोठ्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. राष्ट्र आणि समाज उपयोगी अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावं. आपापल्या परीने सर्वांनी या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये करावा अशी नम्र विनंती महाराजांच्या आज्ञेनुसार मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो व थांबतो. जय हिंद, जय भारत. सर थोडी गाडी काढावं लागेल आपल्याला. एक तास का लागेल? प्रचार समितीचे मध्ये जाणार आहे पुढे. धन्यवाद दीन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला. धन्यवाद दीन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला. मग वाटताशी आलिंगण द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. एकाच नारद एकाच नारद खेळती सेवा एकाच नारद खेळ काढून दोघ.